कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसदर आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठीची जिल्हाधिकारी कार्यालयातील आजची बैठक निष्फळ. मागील हंगामातील दुसरा हप्ता कसा आणि किती देता येईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा प्रस्ताव शेतकरी संघटनेकडून अमान्य. स्वाभिमानी शेतकरी संघटना रविवारी चक्काजाम आंदोलन करणार. मनोज जरांगे पाटील यांची उद्या ऐतिहासिक दसरा चौकात सभा. सभेला 2,00,000 लोक येतील. कोल्हापुरातील सकल मराठा समाज समन्वय समितीचा दावा. आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतील यावर्षी 60 जणांचा ब्रँड कोल्हापूर म्हणून सन्मान. क्रीडा संघटक कुमार आगळगावकर आणि कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल विजयालक्ष्मी मेस्त्री पेंटर यांचा जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान, तर महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखसह 6 जणांचा विशेष सन्मान. कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी थेट पाईपलाईन योजनेच्या पाण्याचं पूजन. स्वच्छ आणि मुबलक पाण्याबद्दल नागरिकांकडून मानले जात आहेत आमदार सतेज पाटील यांचे आभार. आणि 4 डिसेंबरपासून राज्यातील अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार. 18 नोव्हेंबरला जिल्हा परिषदेवर मोर्चानं जात प्रशासनाला देणार संपाची माहिती.